सुहासराम चित्रपटासाठी पूर्वी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर खरीप हंगाम क्रियाकरता रेस्टॉरंट क्लिएंट फर्टिलायझर यांच्या तर भारत सरकार उपक्रमातून आपला हा क्रियाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यासाठी आपल्याला आलं हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे त्याला वीज प्रक्रिया करणं हा फार महत्त्वाचा विषय आहे. प्रादुर्भाव जास्त होत असल्यामुळे हल्ल्याला आपल्याला कीटकनाशक व बुरशीनाशकाचा वापर आपल्याला आज करायचा आहे. त्यासाठी आपण कीटकनाशक एका लिटरला 2 मिली वापरायचं असते. त्यासाठी आपण ते वापरत आहे आता. तसेच बुरशीनाशक म्हणून आपण हे घेत आहे, पावडर घेत आहे, ती पण आपल्याला 2 ग्रॅम ते 3 ग्रॅमपर्यंत वापरायची आहे. ढवळून काठीच्या स्वरूपाने ढवळून घ्यायच्या इथे आपल्याला ढवळून घेऊन त्या आल्याच्या आपल्याला प्रक्रिया करायची आहे. त्यासाठी आपण आलं हे त्यात बुडवून अशा प्रकारचे बुडवायचं आहे ते बुड आलं बुडवून ते आपण 10 ते 15 मिनिट ते पाण्यामध्ये तसंच वीज प्रक्रियेच्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर ते त्या 10 ते 15 मिनिट काढल्यानंतर ते परत सावलीत आपल्याला ठेवायचं आहे. ते 10 मिनटं परत सावलीत ठेवायचं असतं. अशा प्रकारे ते सावलीत ठेवून त्याला अशा प्रकारे आपल्या सावलीत ठेवल्यानंतर आपण परत ते बायोला हे जैविक कीटकनाशक असेल ना शेतामध्ये आपल्याला ते परत 10 ते 15 मिनटानंतर बुडवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण ते 25 मिली पर लिटरला अशा प्रमाणात ते वापरायचं आहे. अच्छा हे आपण आता जैविक बायोलाचं आरशेप जैविक संमिश्र द्रवरूप जैविक सॉत म्हणून हे खत बायोलाचं हे आहे, प्रोजेक्ट आहे आपल्याला. त्या लिक्विडमध्ये आपण ते आलं परत 10 ते 15 मिनटं टाकायचं. अशा प्रकारे आपण हे बीज प्रक्रियेचा कार्यक्रम केल्यानंतर आपल्याला उगवण क्षमता वाढण्यासाठी बीज प्रक्रिया केलेला उपयोग अनेक आपले होऊ शकतात. उगवण क्षमता वाढते, उत्पादन वाढणार. तसेच औषधी आलं हे वनस्पती औषधी गुणधर्म असणारे पीक आहे. त्यामुळे त्यासाठी आपल्याला ही बीज प्रक्रिया वगैरे केल्यानंतर आपल्याला रोगराई उदाहरणार्थ कंदवज हा प्रकार फार महत्त्वाचा असतो. आल्या ह्या पिकामध्ये कंदकुजाचं प्रमाण कमी होण्यासाठी जो शेतकरी जे आपलं कार्य करेल त्याला आल्याचं उत्पादन जास्तीत जास्त